हॅलो एव्हरी वन आय वेलकम यू ऑल इन अवर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोईंग टू स्टडी सम एक्झाम्पल्स ऑन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ अलायड अँड कंपाऊंड अँगल्स सो लेट्स गेट स्टार्टेड तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत अलायड आणि कंपाऊंड अँगल्सवर आधारित एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा टेबल लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण आपल्याला या ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यूज एक्झाम्पल सॉल्व करत असताना लागणार आहेत त्याचबरोबर हे काही बेसिक फॉर्म्युलेज आहेत जे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आता हे फॉर्म्युले काय आहेत तर साईन इज इक्वल टू वन अपॉन कोसेक थिटा म्हणजे साईनला आपण वन अपॉन कोसेकच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो त्याचबरोबर कॉसला आपण वन अपॉन सेक थिटा कॉस थिटा इक्वल टू वन अपॉन सेक थिटा असं देखील लिहू शकतो आणि टॅन थिटाला आपण सायन थिटा अपॉन थिटाच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो त्याचबरोबर कॉट थिटा इज इक्वल टू कॉस्थिटा अपॉन सायन थिटा किंवा कॉट थिटा इज इक्वल टू वन अपॉन टॅन थिटा असं आपण लिहू शकतो सेक थिटा इज इक्वल टू वन अपॉन कॉस थिटा आणि कोसेक थिटा इज इक्वल टू वन अपॉन सायन थिटा तर हे सर्व बेसिक फॉर्म्युलेज आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना लागणार आहेत त्यामुळे ह्या फॉर्म्युलेज तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही फॉर्म्युलेज दिले होते कोणते तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ टू अँगल्स त्यावरील एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपल्याला हे तीन फॉर्म्युलेज म्हणजे सहा फॉर्म्युलेज आपल्याला लागणार आहेत आता हे फॉर्म्युलेज लक्षात कसं ठेवायचं ते देखील तुम्हाला सांगितलं होतं कॉस ऑफ ए प्लस बी और मायनस सॉरी कॉस ऑफ ए प्लस ऑर मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस और प्लस साईन ए साईन बी आता कॉस ऑफ ए प्लस बी असेल तर त्याचा फॉर्म्युला कसा असणार आहे कॉसे कॉस बी मायनस साईन ए साईन बी कॉसचा फॉर्म्युला लिहित असताना इथे जर प्लस असेल तर आर एच एसला इथे मायनस येईल आणि इथे एल एच एसला मायनस असेल तर इथे प्लस येईल साईनचा फॉर्म्युला लिहित असताना जो इथे साईन आहे तोच इथेच असायला पाहिजे म्हणजेच साईन ऑफ ए प्लस बी असेल तर साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी म्हणजे इथे साईनचा जेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहिता साईन चेंज होणार नाही आणि टॅनचा फॉर्म्युला लिहित असताना न्यूमरेटरला एल एच एसला जो साईन आहे तोच असेल म्हणजे इथे जर प्लस असेल तर न्युमरेटरला प्लस आणि डिनॉमिनेटरला मायनस आणि इथे जर मायनस असेल तर न्युमरेटरला मायनस आणि डिनॉमिनेटरला प्लस तर अशा पद्धतीने आपल्याला हे फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे आहेत आणि या फॉर्म्युल्यांचा वापर करून आज आपण या व्हिडिओमध्ये काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत चला तर मग आता ॲक्च्युल एक आपण एक्झाम्पल्सला सुरुवात करूयात ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ वन ट्वेंटी डिग्री वन थर्टी फाय डिग्री अँड वन फिफ्टी डिग्री आता विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा सुरुवातीला आपण व्हिडिओच्या एक टेबल बघितला होता ज्यामध्ये साईन कॉस्ट अँड कॉट सेक कोसेक यांचे व्हॅल्यूज होत्या तर कोणत्या अँगल्सना होत्या त्या झिरो थर्टी फोर्टी फाईव्ह सिक्स्टी आणि नाइन्टी डिग्रीजला पण आता आपल्याला वन ट्वेंटी डिग्री असताना सायन्सची व्हॅल्यू काय असू शकेल किंवा वन थर्टी फाय डिग्री असताना काय असेल त्याचबरोबर वन फिफ्टी डिग्री असताना काय असेल ते आपण पाहणार आहोत फक्त सायन्सचं न पाहता सर्व स्टिग्नोमेट्रिक रेशोज साईन कॉस्ट टॅन कॉट सेक आणि कोसेक तर पहिल्यांदा आपण या वन ट्वेंटी डिग्रीला नाईन्टी डिग्री प्लस थर्टी डिग्री असं लिहिणार आहोत कारण आपल्याला नाईंटी आणि थर्टीच्याच व्हॅल्यू माहिती आहेत है। जर आपण जर व्हॅल्यू फाइंड आउट करायला बघतोय तर आता मी दोन्ही साईडला साईन घेते इथं साईन ऑफ वन ट्वेंटी डिग्री इज इक्वल टू साईन ऑफ नाईन्टी डिग्री प्लस थर्टी डिग्री आता साईन ऑफ नाइंटी डिग्री प्लस थर्टी डिग्री काय येईल तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की साईन ऑफ पाय बाय टू प्लस थिटा नाईन्टीला आपण पाय बाय टू म्हणतो बरोबर तर पाय बाय टू प्लस थिटा असेल तर इथे बघा डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसते आपण इथे अँटी क्लॉक वाईज डिरेक्शनने जाणार आहोत घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने तर साईन ऑफ नाइंटी प्लस थर्टी म्हणजे तुमचा नाईंटी इथे आहे पाय बाय टू प्लस थिटा म्हटल्यानंतर आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो आणि सेकंड कॉड्रंटमध्ये साईन कसा आहे तर तो पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथे येणारा जो काही रेशो असेल तो पॉझिटिव्ह असणार आहे आणि फाय बाय टू प्लस थिटा असताना साईनचं काय होतं कॉस होतं त्यामुळे इथं काय येईल कॉस ऑफ थर्टी डिग्री इथे थिटा म्हणजे तुमचा किती आहे ती थर्टी डिग्री ओके तर आता इथे साईन ऑफ वन ट्वेंटी डिग्री इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला कॉस थर्टी डिग्री आता कॉस थर्टीची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे किती आहे तर ती आहे रूट थ्री बाय प्रकारे इथे साईन वन ट्वेंटी डिग्री आपल्याला किती मिळालं आहे रूट थ्री बाय टू आता साईन वन ट्वेंटी डिग्री मिळालंय आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला कॉस वन ट्वेंटी डिग्री काढायचं आहे कॉस ऑफ वन ट्वेंटी डिग्री इज इक्वल टू कॉस ऑफ नाईन्टी डिग्री प्लस थर्टी डिग्री पुन्हा या वन ट्वेंटीला नाईन्टी प्लस थर्टीच्याच फॉर्ममध्ये लिहिलं आहे म्हणजेच पाय बाय टू प्लस थिटा पुन्हा आपण इथे सेकंड क्वाड्रंटमध्येच येणार आहोत पण आता सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे का नाही कारण सेकंड कॉर्डंटमध्ये फक्त साईन आणि कोसेकच पॉझिटिव्ह आहे त्यामुळे इथं येणारा जो काही रेशो असेल तो कसा असणार आहे निगेटिव्ह असणार आहे त्याचबरोबर कॉस ऑफ नाईन्टी प्लस थिटा म्हणजे पाय बाय टू प्लस थिटा असेल तर कॉसचं काय होतं साईन होतं म्हणजे इथं काय मिळेल तुम्हाला मायनस साईन थर्टी डिग्री ओके सो so, कॉस ऑफ वन ट्वेंटी डिग्री इज इक्वल टू मायनस वन बाय टू या मायनसला आपण आहे तसं ठेवलेलं आहे आणि साईन थर्टीची व्हॅल्यू किती आहे तर वन बाय टू साईन झालेलं आहे कॉस झालेला आहे आता टॅन काढायचा आहे सो टॅन ऑफ वन ट्वेंटी डिग्री इज इक्वल टू पुन्हा नाईन्टी प्लस थर्टी आपल्याला इथं लिहायचं आहे नाइंटी प्लस थिटा इथं थिटा थर्टी आहे टॅनचं काय होतं कॉट होतं आणि नाईंटी प्लस थिटा म्हणजे पुन्हा सेकंड क्वॉटरंटमध्येच टॅन कसा है? है, पन, निगेटिव है। है, आहे निगेटिव्ह आहे त्यामुळे या कॉटला आपण निगेटिव्ह साईन दिलेला आहे तर कॉट थर्टीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे त्यामुळे टॅन ऑफ वन ट्वेंटी डिग्री इज इक्वल टू हा मायनस आहे तसा आणि कॉट थर्टीची व्हॅल्यू रूट थ्री तर आता इथे आपण तीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू फाइंड आऊट केली आहे साईन वन ट्वेंटी कॉस वन ट्वेंटी आणि टॅन वन ट्वेंटी अजून उरले कुठले आता कॉट वन ट्वेंटी सेक वन ट्वेंटी आणि कोसेक वन ट्वेंटी तर ते आता आपण इझिली काढू शकतो सेकचा फॉर्म्युला आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे बेसिक फॉर्म्युला सेक थिटा इज इक्वल टू काय असतो वन अपॉन कॉस थिटा आता सेक ऑफ वन ट्वेंटी डिग्री इज इक्वल टू वन अपॉन कॉस ऑफ वन ट्वेंटी डिग्री आता कॉस वन ट्वेंटी आपण आत्ताच इथे फाइंड आउट केलं आहे मायनस वन बाय टू वन अपॉन आहे म्हणजे या मायनस वन बाय टूचा आपल्याला इथे काय घ्यावं लागेल रेसिप्रोकल घ्यावा लागेल रेसिप्रोकल म्हणजेच गुणाकार व्यस्त तर इथे काय मिळेल आपल्याला मायनस टू वन अपॉन मायनस वन बाय टू म्हणजे हा टू जो काय आहे तो वर जाईल न्युमरेटरला आणि आपल्याला फायनल मिळेल मायनस टू त्यानंतर आहे कोसेक वन ट्वेंटी डिग्री कोसेकला आपण कसं लिहितो वन अपॉन साईन आत्ता बेसिक फॉर्म्युला यासाठीच दाखवले होते कारण आपल्याला हे इथे यूज करावे लागणार आहेत सो so, कोसेक कोसेक ऑफ वन ट्वेंटी डिग्री इज इक्वल टू वन अपॉन साईन वन ट्वेंटी डिग्री साईन वन ट्वेंटी डिग्रीची व्हॅल्यू इथे आपण फाइंड आउट केली आहे रूट थ्री बाय टू आता याचा रेसिप्रोकल म्हणजे वन अपॉन रूट थ्री बाय टूचं काय होईल तर टू अपॉन रूट थ्री हा झाला आपला कोसेक वन ट्वेंटी डिग्री त्यानंतर आहे कॉट वन ट्वेंटी डिग्री आता कॉटला आपण कसं लिहितो तर वन अपॉन टॅनच्या फॉर्ममध्ये मग आता इथे आपल्याकडे टॅनची व्हॅल्यू आहे याचा फक्त रेसिप्रोकल घ्यायचा आहे म्हणजे इथे आपल्याला काय मिळेल मायनस वन अपॉन रूट थ्री तर अशा प्रकारे हे आपण सहा ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ वन ट्वेंटी डिग्रीज आपण फाइंड आउट केलेल्या आहेत साईन कॉस टॅन सेक सेक कोसेक आणि कॉट वन ट्वेंटी डिग्री त्यानंतर आणखीन आपण आता इथे आता इथे आपण वन ट्वेंटी डिग्रीचा एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे त्यानंतर आता आपण पुढचा सॉल्व्ह करणार आहोत वन फिफ्टी डिग्रीचा ओके okay, तर वन थर्टी फाईव्ह डिग्री जो काय अँगल दिला आहे तो तुमच्यासाठी होमवर्कसाठी असणार आहे तो तुम्ही फाइंड आऊट करायचा आहे आता पुन्हा इथे वन फिफ्टीला आपण नाईंटी प्लस सिक्स्टीच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे आता देखील मागे जसं आपण सॉल्व केलं आहे साईन कॉस टॅन तसे सर्व इथे पुन्हा एकदा फाइंड आउट करायचे आहेत सो साईन ऑफ वन फिफ्टी डिग्री इज इक्वल टू साईन ऑफ नाईन्टी डिग्री प्लस सिक्स्टी डिग्री आता पुन्हा हाच इथे टेक्निक यूज करायचा आहे तर नाइंटी प्लस थिटा म्हटलं की आपण अँटी क्लॉक वाईज डिरेक्शने जातो तर तो सेकंड कॉर्ड्रंटमध्ये येतो त्याचबरोबर नाईंटी प्लस थिटा असेल तर साईनचा कॉस होतो आणि सेकंड क्वॉड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे म्हणून कॉस सिक्स्टी देखील पॉझिटिव्ह असणार आहे आता इथे साईन वन फिफ्टी इज इक्वल टू कॉस सिक्स्टीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे कॉस सिक्स्टी किती असतो तर वन बाय टू सो साईन ऑफ वन फिफ्टी डिग्री आपल्याला इथे किती मिळाला वन बाय टू सिमिलरली कॉस वन फिफ्टी डिग्री इज इक्वल टू कॉस ऑफ नाईन्टी डिग्री प्लस सिक्स्टी डिग्री पुन्हा कॉस ऑफ नाईंटी प्लस थिटा कॉसचं काय होतं साईन ऑफ सिक्स्टी ओके आणि सेकंड कॉर्डंटमध्ये कॉस हा निगेटिव्ह आहे म्हणून साइन कसा आला निगेटिव सो साइन ऑफ सिक्स्टी डिग्रीची व्हॅल्यू किती आहे मायनसला मायनस ॲज इट इज आणि साईन सिक्स्टी म्हणजे रूट थ्री बाय टू सो so, अशा प्रकारे आपण इथं कॉस वन फिफ्टी डिग्रीची व्हॅल्यू मिळवली आहे नऊ टॅन ऑफ वन फिफ्टी डिग्री आता तुम्ही इथं टॅनला नाईंटी प्लस सिक्स्टी असं लिहून देखील सॉल्व्ह करू शकता किंवा आपण असं लिहू शकतो साईन अपॉन कॉस कारण आपल्याकडे साईन वन फिफ्टीची व्हॅल्यू पण आहे आणि कॉस वन फिफ्टीची पण व्हॅल्यू आहे सो so, साईन ऑफ वन फिफ्टी डिग्री अपॉन कॉस ऑफ वन फिफ्टी डिग्री तर इथे व्हॅल्यूज फक्त ठेवायचे आहेत साईन वन फिफ्टी किती मिळवलं आहे वन बाय टू तो वन बाय टू मी इथं सबस्टिट्यूट केलं आहे कॉस वन फिफ्टी किती आहे मायनस रूट थ्री बाय टू सो मायनस रूट थ्री बाय टू हा टू टू कॅन्सल होईल आणि आपल्याला इथे काय मिळेल टॅन ऑफ वन फिफ्टी डिग्री इज इक्वल टू मायनस वन बाय रूट थ्री मायनस वन बाय रूट थ्री आपल्याला इथे टॅन मिळालेला आहे तुम्ही या वेनी पण करू शकता किंवा मागे दाखवलेल्या एक्झाम्पलनुसार टॅन ऑफ नाईन्टी uh, प्लस सिक्स्टी करू शकता पुन्हा टॅनचं कॉटमध्ये करून देखील सॉल्व करू शकता सेम आन्सर येईल तर आता इथे हे तीन रेशूज आपण फायंड आऊट केले आहेत उरलेले तीन अगदी सोपे आहेत फक्त ह्यांचे आपल्याला इथे काय करायचे आहेत रेसिप्रोकोलस घ्यायचे आहेत म्हणजे सेक वन फिफ्टी काय मिळेल याच्या उलट कॉसच्या मायनस टू बाय रूट थ्री त्याचबरोबर कोसेक वन फिफ्टी काय मिळेल साईनच्या उलट मिळेल म्हणजेच टू मिळेल आणि शेवटचा कॉट so, वन फिफ्टी काय मिळेल तर टॅनच्या उलट मिळेल म्हणजे मायनस वन बाय रूट थ्रीचा काय आन्सर असेल मायनस रूट थ्री सो या वेनी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज वन वन हंड्रेड अँड थर्टी फाय वन थर्टी फाय डिग्रीचे हे सर्व रेशोज तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत त्यानंतर आपण पुढे एक्झाम्पल बघणार आहोत हे थोडेसे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत जिथे आपल्याला फॉर्म्युलेज यूज करायचे आहेत कोणते तर साईन ऑफ ए प्लस बी किंवा साईन ऑफ ए मायनस बी कॉस ऑफ ए प्लस बी किंवा कॉस ऑफ ए मायनस बी आणि टॅन ऑफ ए प्लस बी किंवा टॅन ऑफ ए मायनस बी या फॉर्म्युलांचा वापर करून हे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे आहेत बघा फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं इथं विदाऊट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ इथे असं क्वेश्चन आहे की विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर याचा अर्थ तुम्ही इथे कॅल्क्युलेटर यूज न करता फॉर्म्युलांचा वापर करून हे एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत सो विदाऊट यूजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन ट्वेंटी टू डिग्री कॉस थर्टी एट डिग्री प्लस कॉस ट्वेंटी टू डिग्री इंटू साईन थर्टी एट डिग्री आता पहिल्यांदा आपण गिवन जो काही क्वेश्चन दिला आहे तो लिहून घेतला इथं आता या क्वेश्चनकडे पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हे या फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये दिसतो आहे या टाईपमध्ये दिसतोय इथे बघा तुम्ही साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बीच्या रूपात आहे इथं ए म्हणजे किती आहे ट्वेंटी टू डिग्री बी म्हणजे किती आहे थर्टी एट डिग्री पुन्हा ए म्हणजे ट्वेंटी टू डिग्री आणि बी म्हणजे थर्टी एट डिग्री तर असं असेल कसं तर साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे साईन ऑफ ए प्लस बी म्हणजे इथे आपल्याला काय मिळेल साईन ट्वेंटी टू इंटू कॉस थर्टी एट प्लस कॉस ट्वेंटी टू इंटू साईन थर्टी एट इज इक्वल टू यानुसार साईन ऑफ ए प्लस बी इथे ए म्हणजे ट्वेंटी टू आहे आणि बी म्हणजे थर्टी एट आहे म्हणजे इथे काय मिळेल साइन ऑफ ट्वेंटी टू प्लस थर्टी एट डिग्री ओके सो किती मिळाला ट्वेंटी टू प्लस थर्टी एट म्हणजे साईन ऑफ सिक्स्टी डिग्री आणि साईन सिक्स्टीची व्हॅल्यू किती आहे रूट थ्री बाय टू सो दिस इज अवर फायनल आन्सर विद्यार्थी मित्रांनो खूप अवघड असं काय नाही आहे फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला येणं गरजेचं आहे कारण हा हे फॉर्म्युला जर तुम्हाला माहीत असेल तर इथं आपण अगदी दुसऱ्या स्टेपमध्ये त्याचा आन्सर फायंड आउट करू शकतो सो दिस इज युअर फायनल आन्सर रूट थ्री बाय टू नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल शो दॅट क्वेश्चन बघा साईन अल्फा इंटू कॉस ऑफ बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू साईन ऑफ बीटा मायनस अल्फा इज इक्वल टू साईन बीटा आता विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला शो दॅट असं विचारलं आहे याचा अर्थ आपल्याला हे सिद्ध करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे की एल एच एस इक्वल टू आर एच एस हे येत आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत एल एच एस कन्सिडर करणार आहोत आणि सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आर एच एस मिळायला पाहिजे म्हणजे साईन बीटा आपलं आपला व्हॅल्यू यायला पाहिजे तर बघा पहिल्यांदा काय करायचं आहे जो काही एल एच एस आपल्याला दिला आहे तो इथे लिहून घेऊया एल एच एस म्हणजे लेफ्ट हँड साईड ऑफ द इक्वेशन सो साईन अल्फा इंटू कॉस ऑफ बीटा मायनस अल्फा प्लस कॉस अल्फा इंटू साईन ऑफ बीटा मायनस अल्फा हे सिम्प्लिफाय करत गेल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर साइन बीटा आला पाहिजे म्हणजे ह्या आपण प्रूव्ह करू शकतो ओके आता आर एच एसला जर तुम्ही पाहिलात तर हे तुम्हाला कसं दिसतंय तर या फॉर्ममध्ये दिसतं आहे साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी आता इथे ए म्हणजे काय आहे तुमचा अल्फा आणि बी म्हणजे काय आहे तर बीटा मायनस आल्फा सिमिलरली इथे देखील ए म्हणजे काय अल्फा आणि बी म्हणजे बीटा मायनस अल्फा तर इथं मीच ते तुम्हाला ॲरोने इथं दाखवले आहे ए म्हणजे तुमचा अल्फा आहे आणि बी म्हणजे बीटा मायनस अल्फा हा पूर्ण ब्रॅकेट बीटा मायनस अल्फा म्हणजे तुमचा बी असणार आहे ओके सो असं ह्या फॉर्म्युलाचं आपल्याला माहिती आहे सायने कॉस बी प्लस कॉसे साईन बी म्हणजे काय असतं साईन ऑफ ए प्लस बी आता इथे आपलं ए आणि बी काय आहे ते इथं आपण लिहूया साईन ऑफ ए म्हणजे अल्फा प्लस बी म्हणजे बीटा मायनस अल्फा सो so, साईन ऑफ हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचा आहे अल्फा प्लस बीटा मायनस अल्फा इथे काय होईल तर हा अल्फा अल्फा कॅन्सल होईल हा प्लस अल्फा आणि हा मायनस अल्फा कॅन्सल झाले तर काय मिळेल फक्त साईन बीटा आणि हा साईन बीटा म्हणजेच आपला इथला आर एच एस आहे क्वेश्चनमधला सो so, विच इज इक्वल टू आर एच एस अशा प्रकारे अगदी तीन ते चार स्टेपमध्ये हे आपण शो केलेला आहे असे क्वेश्चन्स तुम्हाला छोटे छोटे एक्झाम्पल क्वेश्चन एक्झाममध्ये विचारण्याचे चान्सेस so, आहेत सो शो दॅट म्हटलं की याचा अर्थ काय एल एच एस तुम्ही कन्सिडर करू शकता आणि आर एच एस प्रूव्ह करू शकता किंवा आर एच एस कन्सिडर करायचा आणि एल एच एस जे आपण कन्सिडर करू जेणेकरून अशी गोष्ट कन्सिडर करायची की आपल्याला आन्सर मिळेल आता जर इथे तुम्ही डायरेक्ट साईन बीटा कन्सिडर केला असतात तर पुढे सॉल्व्ह करता आलं नसतं त्यामुळे आपण एल एच एस कन्सिडर केलं आहे आणि त्यावरून आर एच एस मिळवलं आहे ओके त्यानंतर आता पुढचं एक्झाम्पल आपण बघूया प्रू दॅट पुन्हा इथं प्रू दॅटचा क्वेश्चन आहे बघा काय म्हणलंय साईन ऑफ थीटा प्लस फाय बाय सिक्स मायनस साईन ऑफ थीटा मायनस पाय बाय सिक्स इज इक्वल टू कॉस थिटा आता हा एल एच एस घेतल्यानंतर आपलं उत्तर काय यायला पाहिजे कॉस थिटा यायला पाहिजे म्हणजे एल एच एस इक्वल टू आर एच एस आपल्याला मिळेल बघा सोल्यूशन पहिल्यांदा एल एच एस आपण लिहून घेऊया साईन ऑफ थिटा प्लस पाय बाय सिक्स मायनस साईन ऑफ थिटा मायनस पाय बाय सिक्स आता इथे तुम्ही बघू शकता हा जो काही तुमचा एल एच एस आहे इथे दोन टर्म्स आहेत पहिल्या टर्ममध्ये हा कसा दिसतोय तर साईन ऑफ ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये दिसतोय साईन ऑफ ए प्लस बी ए म्हणजे तुमचा थिटा आणि हा बी म्हणजे तुमचा पाय बाय सिक्स त्याचबरोबर हा दुसरा जो टर्म आहे तो कसा दिसतोय तर साईन ऑफ ए मायनस बी सारखा दिसतोय म्हणजे साईन ऑफ ए म्हणजे काय आहे थिटा आणि बी म्हणजे पाय बाय सिक्स तर आता इथे हे दोन्ही फॉर्म्युलेज तुम्हाला यूज करायचे आहेत या दोन टर्मसाठी तर एल एच एस इक्वल टू काय मिळेल बघा पहिल्यांदा आपण हा फॉर्म्युला वापरला आहे साईन ए कॉस बी साइन प्लस कॉस ए साईन बी यासाठी इथे ए म्हणजे थिटा आणि बी म्हणजे पाय बाय सिक्स सो साईन ऑफ थिटा कॉस पाय बाय सिक्स प्लस कॉस थिटा इन टू साईन पाय बाय सिक्स मायनस हा इथला मायनस जो आहे तो ॲज इट इज साईन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला यासाठी वापरायचं आहे म्हणजे हा साईन ए म्हणजे साईन थिटा कॉस पाय बाय सिक्स मायनस कॉस थिटा साईन पाय बाय सिक्स तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला वापरून एल आपला लिहिलेला आहे त्यानंतर इथे आता हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचा आहे हा जो टर्म आहे तो आपण ॲज इट इज ठेवलेला आहे मायनस हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचा आहे सो so, मायनस साईन थिटा कॉस पाय बाय सिक्स हा मायनस मायनस काय झालेला आहे प्लस झालेला आहे कॉस ऑफ कॉस थिटा टू साईन पाय बाय सिक्स हा मायनस फक्त आपण आत मल्टिप्लाय करून घेतलेला आहे सो आता इथे तुम्ही बघू शकता साईन थीटा कॉस पाय बाय सिक्स आणि हा मायनस साईन थिटा कॉस पाय बाय सिक्स हा इथे पॉझिटिव्ह टर्म आहे आणि हा इथे निगेटिव्ह टर्म आहे त्यामुळे हे दोन टर्म्स कॅन्सल होतील आणि उरलं काय इथे दोन वेळा कॉस थिटा इंटू पाय बाय सिक्स आहे इथे एकदा कॉस थिटा पाय बाय सिक्स आणि इथे एकदा वन प्लस वन म्हणजे तुम्हाला काय मिळेल ते टू टाइम्स कॉस फाय बाय सिक्स तेच इथं मी लिहिलं आहे दोन वेळा हा टर्म आलेला आहे टू टाइम्स कॉस थिटा इन टू पाय बाय सॉरी साईन पाय बाय सिक्स ओके आता इथं काय केलं आहे मी साईन पाय बाय सिक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे पाय बाय सिक्स म्हणजे किती साईन थर्टी साईन थर्टी किती आहे तर वन बाय टू आणि हे टू टू काय होतील कॅन्सल आउट होतील आणि तुम्हाला फायनल आन्सर काय मिळेल कॉस थीटा अँड विच इज इक्वल टू आर एच एस आपण एल एच एस कन्सिडर केला हा वाला टर्म आणि आपण आर एच एस प्रूव्ह केला आहे कॉस्ट थिटा तर अशा प्रकारे आपण दिलेला क्वेश्चन इथे प्रूव्ह करून दाखवला आहे फॉर्म्युलाचा यूज करून म्हणजे यासाठी बघा हा जो काही पहिला टर्म आहे यासाठी आपण साईन ऑफ आप ए प्लस बी वापरला आणि यासाठी साईन ऑफ ए मायनस बी वापरला आणि एवढं सिम्प्लिफाय करून फक्त इथे मायनसने आत मल्टिप्लाय केलं आहे हा मायनस झाला आणि हा प्लस झाला मायनस आणि प्लस सेम टर्म असतील तर कॅन्सल होतील आणि हे उरलेले दोन्ही टर्म सेम आहेत कॉस थिटा इंटू साईन पाय बाय सिक्स दोन वेळा आलेला आहे त्यामुळं टू इंटू टू कॉस थिटा साईन पाय बाय सिक्स आणि साईन पाय बाय सिक्सची व्हॅल्यू वन बाय टू इथे सबस्टिट्यूट केलेला आहे आणि हा टू टू कॅन्सल झाला आणि तुम्हाला तुमचा आर एच एस कॉस थिटा मिळालेला आहे पुढचा आपण आणखीन एक वेगळ्या टाईपचा थोडासा एक्झाम्पल बघणार आहोत विदाऊट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन फिफ्टीन डिग्री आता इथे देखील डायरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये साईन फिफ्टीन काढून आन्सर काढायचा नाही आहे तर इथे कॅल्क्युलेटरचा वापर न करता याचा अर्थ तुम्ही फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे त्यासाठी पहिल्यांदा जो दिला आहे तो साईन फिफ्टीन आपण लिहून घेतलेला आहे आता या फिफ्टीनला आपण कसं लिहितो आहे फोर्टी फाईव्ह मायनस थर्टी फिफ्टीनसाठी आपण असं केलेलं आहे पंचेचाळीस वजा तीस केल्यानंतर आपल्याला फिफ्टीन मिळू शकतो सो साईन ऑफ फिफ्टीन इज इक्वल टू साईन ऑफ फोर्टी फाईव्ह मायनस थर्टी आता हे जो काही तुम्हाला दिसतो आहे साईन फोर्टी फाय मायनस थर्टी हा कोणत्या फॉर्ममध्ये दिसतो आहे तर साईन ऑफ ए मायनस बी म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला साईन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी तर इथे आता फक्त ए बीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत आपला ए म्हणजे काय आहे फोर्टी फायव डिग्री आणि बी म्हणजे थर्टी डिग्री तर या फॉर्म्युल्यामध्ये ते सबस्टिट्यूट करायचं आहे सो so, साइन फोर्टी फायू कॉस थर्टी मायनस कॉस फोर्टी फाईव साईन थर्टी आता इथे साईन फोर्टी फायची व्हॅल्यू किती आहे वन बाय रूट टू त्याचप्रमाणे कॉस थर्टीची व्हॅल्यू किती आहे रूट थ्री बाय टू मायनस कॉस फोर्टी ची व्हॅल्यू अगेन वन बाय रूट टू आणि साईन थर्टीची व्हॅल्यू वन बाय टू हा मायनस आहे तसा आता इथे दोन टर्मच्यामध्ये इथे गुणाकार आहे त्यामुळे न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरशी आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरशी असणार आहे सो so, पहिल्यांदा इथं मी काय केलं हा वन बाय रूट टू इथून दो दोन्ही टर्ममधून कॉमन घेतलेला आहे तर ब्रॅकेटमध्ये काय राहील हा रूट थ्री बाय टू आणि हा वन बाय टू मध्ये मायनस असल्यामुळे इथे मायनस सो so, आता बघा या ब्रॅकेटमध्ये असणाऱ्या टममध्ये देखील वन बाय टू हा कॉमन आहे म्हणजे डिनॉमिनेटरला टू हा कॉमन आहे तर तो इथे मी टू कॉमन घेतलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील तर रूट थ्री मायनस वन तर अशा प्रकारे हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे सो दिस इज अवर फायनल आन्सर वन अपॉइंट टू रूट टू इन टू रूट थ्री मायनस वन विद्यार्थी मित्रांनो अगदी सिंपल एक्झाम्पल्स आहेत फक्त तुम्हाला इथे फॉर्म्युलांचा यूज करता आला पाहिजे कोणता फॉर्म्युला तिथे वापरायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे सो आणखीन एक एक्झाम्पल बघतोय आपण टॅन ऑफ एटी फायू डिग्री मायनस टॅन फोर्टी डिग्री अपॉन वन प्लस टॅन एटी फायू डिग्री इंटू टॅन फोर्टी डिग्री आता इथं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं आपल्याला टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे चला तर मग आपण तो फॉर्म्युला यूज करून हा एक्झाम्पल्स सॉल्व्ह करूया नाव युजिंग दिस फॉर्म्युला टॅन ऑफ ए मायनस बी याचाच फॉर्म्युला काय आहे टॅन ए मायनस टॅन बी अपॉन वन प्लस टॅन ए इंटू टॅन बी तुम्ही बघू शकता हे जे काही फॉर्म्युलाच्या आर एसला दिसते अगदी त्याच टाईपमध्ये तुमचा क्वेश्चन दिलेला आहे सो so यावरून तुम्हाला लक्षात येईल की ए म्हणजे किती आहे एटी फाईव्ह डिग्री बी म्हणजे किती आहे फॉर्टी डिग्री अगेन ए म्हणजे किती आहे एटी फाईव्ह डिग्री आणि बी म्हणजे फोर्टी डिग्री सो दिलेला जो काही एक्झाम्पल आहे तो इथे आपण लिहून घेतलेला आहे आणि फॉर्म्युल्यानुसार हे म्हणजेच काय असणार आहे तर टॅन ऑफ एटी फाईव्ह मायनस फॉर्टी डिग्री म्हणजेच टॅन ऑफ ए मायनस बी एटी फाईव्ह मायनस फॉर्टी किती मिळेल टॅन ऑफ फोर्टी फाईव्ह डिग्री आणि टॅन ऑफ फोर्टी फाईव्ह डिग्रीची व्हॅल्यू सगळ्यात सोपी व्हॅल्यू जर कुठली so, असेल तर ती टॅन फोर्टी फाईव्हची व्हॅल्यू आहे विच इज वन सो दिस इज युअर फायनल आन्सर एक्झाम्पल सोडवत असताना जर तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा हे लक्षात आलं तर अगदी दोन स्टेपमध्ये तुमचं आन्सर तुम्हाला मिळून जाईल सो टॅन ऑफ एटी फाईव्ह मायनस टॅन फोर्टी अपॉन वन प्लस टॅन एटी फाईव्ह इंटू टॅन फोर्टी इज इक्वल टू वन दिस इज युअर फायनल आन्सर नाव आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला होमवर्कसाठी मी इथे क्वेश्चन्स देते है। सेम आता ज्या टाईपमध्ये मी एक्झाम्पल्स सॉल्व केले आहे त्याच टाईपचे तुम्हाला एक्झाम्पल्स मी सोडवण्यासाठी देत आहे फाइंड ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ वन ट्वेंटी डिग्री इथे वन ट्वेंटी डिग्री असं झालेलं आहे पण तुम्ही इथे सॉल्व करत असताना वन थर्टी फाईव्ह डिग्री हा एक्झाम्पल सॉल्व करायचा आहे ओके फाइंड ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ वन थर्टी फाय डिग्री त्यानंतर इथे सेकंड क्वेश्चन दिला आहे विदाउट यूजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग कॅल्क्युलेटरचा वापर न करता या सर्व गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत साईन वन झिरो फायव डिग्री साईन ऑफ मायनस थ्री हंड्रेड अँड थर्टी डिग्री टॅन ऑफ सेवेंटी फाय डिग्री कॉस सेवेंटी फाय डिग्री साईन सेवेंटी फाय डिग्री आणि त्याचबरोबर हे एक एक्झाम्पल एक आत्ता जे आपण शेवटचे एक्झाम्पल सॉल्व केले त्या टाईपचा आणि या सगळ्यांची आन्सर्स देखील मी तुम्हाला इथे देत आहे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत तुमचे आन्सर्स असे येत आहेत का हे टॅली करून बघायचे आहेत आन्सर येत नसतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा यानंतर तुम्हाला या सर्व एक्झाम्पल्सचे आन्सर सॉल्व्ह करून पी डी एफच्या फॉर्ममध्ये पाठवले देखील जातील पण मी पी डी एफ पाठवण्या अगोदर तुम्ही हे एक्झाम्पल्स ट्राय करणं आवश्यक आहे ओके सो so, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही महत्त्वाची एक्झाम्पल्स वेगळ्या टाईपमधली कशी सॉल्व्ह करायची ते आपण पाहणार आहोत नाव थँक